जाम में सरकारी मेडिकल कॉलेज की घोषणा के बाद हिंगनघाट शहर में सरकारी मेडिकल कॉलेज संघर्ष समिति ने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चौक पर विधायक समीर कुनावार का निषेध किया। हिंगनघाट में घोषित सरकारी मेडिकल कॉलेज को जाम में स्थापित किया गया है और कॉलेज के स्थान के संबंध में राज्य सरकार द्वारा कल 12 तारीख को एक सरकारी आदेश जारी किया गया है। शहर में सरकारी मेडिकल कॉलेज का मुद्दा अब भी फिर गरमाया हुआ है और इसी सिलसिले में आज विधायक समीर कुनावार का निषेध शुरू हो गया है। जब आम नागरिक से इस बारे में चर्चा की गई तो देखा गया कि नागरिक भी इस फैसले का निषेध दर्शाते हुए दिख रहे हैं। ये फैसले के रहते यह आंदोलन तेज रहने की घोषणा मेडिकल कॉलेज संघर्ष समिति ने की है। जनतेने 209 दिवस आंदोलन केलं, वर्धा जिल्ह्यात मंजूर झालेलं कॉलेज हे हिंगणघाट शहरात आलं पाहिजे, याच्यासाठी हिंगणघाट शहराची जनता लढली, या कॉलेजसाठी म्हणून भाजपचे मोठे मोठे नेते मागे लागलेले होते। आर्वी येथे हे कॉलेज जाण्याची शक्यता होती, मात्र हिंगणघाट शहरातल्या लोकांनी हिंगणघाट शहर बंद ठेवण्यापासून तर महिला कृती समितीच्या आंदोलनापासून तर हिंगणघाट शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जी समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून हे आंदोलन झाले आणि यानंतर कुठतरी दबाव आला शासनावर आणि हिंगणघाट शहरात मोजा हिंगणघाटात हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं। मात्र यामध्ये आता राजकीय प्रकरण मोठ्या प्रमाणात झालं। हिंगणघाट शहरातील एका नेत्याने या प्रकरणात लक्ष घातलं। सुरुवातीला हे जे सगळं मेडिकल कॉलेज इथं मंजूर झालं होतं हे एका खाजगी जागेत वेळेला पळून नेण्याचा डाव आखला, मात्र परत आंदोलन झालं आणि गावातल्या लोकांनी आम्ही इथे हे मेडिकल कॉलेज परत तिथलं तर डाव पळून लावला। यातूनही कुठंतरी या महोदयाचे मन दुखावले गेले की त्याचा इगो दुखावला गेला तर माहीत नाही, मात्र त्या इगोमुळे आता हिंगणघाट शहरावरती अन्याय केलेला आहे। हिंगणघाट शहराचं मेडिकल कॉलेज जाम इथं पळून नेलेलं आहे। जाम इथं पळून नेलं याच्यासाठी म्हणतो, समुद्रपूर तालुक्यात हिंगणघाट तालुक्यात मंजूर झालेलं, हिंगणघाट शहरात मोजात मंजूर झालेलं कॉलेज जाण्याचा प्रश्नच कुठून उद्भवतो? ज्या दिवशी हे सर्वे करायला टीम आली त्या दिवशी हिंगणघाट तालुक्यातला सर्वे करताना समुद्रपूर तालुक्यात सर्वे करायला नेण्याची कोणती आवश्यकता होती? आणि हे सर्व करून आणलेलं आहे इथले आमदार, स्थानिक आमदार समीरभाऊ कुनावार, इथले इतरही नेते जसे अतुल वांदिले असो की कोणी नेतो होते त्या दिवशी उपस्थित होते। या लोकांनी त्या दिवशी इथं हिंगणघाट तालुक्यातला कॉलेजचा प्रश्न समुद्रपुरात यांना चौकशीसाठी जाऊ कसं दिलं हा महत्त्वाचा प्रश्न होता। समुद्रपूर तालुक्यातले लोकांना आता हे कॉलेज मिळालेलं आहे, समुद्रपूर तालुक्याशी आमचा कुठलाही वायर नाही, मात्र समुद्रपूर तालुक्यातल्या लोकांना माहीत आहे का हिंगणघाट तालुक्यातले लोक लढले, हिंगणघाट शहरातले लोक लढले, हिंगणघाट शहरातले लोक लढल्यामुळं आर्वीचं मेडिकल कॉलेज हिंगणघाट येथे मंजूर झालं आणि आता ते समुद्रपूरला गेलं। ह्या हिंगणघाट आणि समुद्रपूरचा एक कुठतरी पेटवण्याचं काम आमदार महोदयाच्या माध्यमातून केलं जात आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे। समुद्रपूर तालुक्यामध्ये जर ते आपलं मेडिकल कॉलेज गेलं आहे तर हे मेडिकल कॉलेज तिथल्या लोक आता जल्लोष करताय, सगळं बरोबर आहे, मात्र त्या लोकांना माहीत आहे की हे हिंगणघाटच्या शहरातले लोक लढले, हिंगणघाट तालुक्यातले लोक लढले म्हणून हे कॉलेज आलं। त्याच्यामुळं समुद्रपूर तालुक्याला आमचा कुठलाही विरोध नाही, मात्र हिंगणघाट शहरातलं कॉलेज हिंगणघाट शहरातच व्हायला पाहिजे। ही लढाई इथं संपलेली नाही, आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, वाडा वाडात जाऊन घरापर्यंत जाऊन महिलांसोबत पुरुषांसोबत गावातल्या नागरिकांना आपलं कॉलेज वापस आणण्यासाठी आपलं हे युद्ध आहे सांगणार आहोत आणि आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत। याच्यासाठी जो न्यायालयासाठी जो पैसा लागणार आहे आम्ही गावात वाडा वाडात जाऊन एक एक रुपया चादर टाकून भीक मागून लोकांजून पैसा जमा करून आता ही पुढची लढाई लढणार आहोत। हिंगणघाट शहरातच मेडिकल कॉलेज आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। जी काल मी बातमी आहे आम्ही व्हॉट्सअपवर पाहिली सोशल मीडियावर, तर असं वाटलं की आपल्या गावामध्ये हिंगणघाट काहीतरी मेलं, आपल्या घरी कोणतरी मेलं, अशी दुःखाची बातमी होती। रात्री 3:30-4 वाजेपर्यंत झोपलं डोळ्याला, कारण एवढा मोठा संघर्ष आज हिंगणघाटाने केला आणि एका क्षणामध्ये तो संघर्ष वाया गेला आमचावाला। मी काल आज स्थानिक आमदार कुनावर यांच्या घरी पण गेलो, आम्ही महिला आमची महिला मंडळ आम्ही गेलो, त्यांना मी भीक मागितली, मी त्याच्यावर बसलो आहे, त्यांना भीक मागितली की मी तुमचा लहान भाऊ आहे, तुम्ही माझे मोठे भाऊ आहे, तुम्ही गावाचे आमदार आहेत, आमच्या गावाचे प्रत्येक नागरिक आहे, हे कॉलेज आमच्या पदर टाका, आम्ही हे त्यांना भीक मागितली। एवढं बोलल्यानंतरही जे संध्याकाळी जो दिवस आली वाटलं की अरे आमदारांना आपल्या हिंगणघाटाबद्दल काहीच आपुलकी नाही आहे, अरे ज्या गावात तुम्ही इथं राहिले इथून तुम्ही आमदार बनले आणि याच गावासोबत तुम्ही धोका केला, आज तुम्ही एक कॉलेज एक प्रकारचं पळून दिलं ना हिंगणघाटमधून समुद्रपूर तालुक्यामध्ये। हिंगणघाटची जनता तुम्हाला माफ करेल का की प्रत्येक वाडावाड्यात फिरून चौका फिरून हे तुमचे व्ह्यू दाखवत होतो लोकांचे, मला काही वेळ शोक नव्हती की मला काही वेळ घालेला नव्हता, मी तुमच्यापर्यंत जनतेचे व्ह्यू पोहोचत होतो की बघा आमदार साहेब जनता काय म्हणताय, अरे तुम्ही सांगा जनता तुम्हाला माफ करेल का? आज हिंगणघाटची लोकसंख्या 2.25 लाखाच्या वर जवळ आहे आणि जवळजवळ 1.25 लाख हिंगणघाटचं मतदान आहे, तर तुम्ही या लोकांचा विचार केला का? आता हे लोक कसे म्हणजे तुम्हाला माफ करेल? म्हणून आज आमचं आम्ही जाहीर निषेध करतो आहे, संघ समितीतर्फे मी जाहीर निषेध करतो आहे की हे तुम्ही कार्य खूप
चुकीचं झालं आहे आणि हिंगणघाटसोबत जो 40 वर्षापासून धोका होत होता आज तुम्ही पण तो धोका आमच्यासोबत केला त्याच्यासोबत केला त्याचा मला कधी माफ करणार नाही. मागील 209 दिवस संघर्ष समितीच्या वतीने हिंगणघाट इथे मेडिकल कॉलेज व्हावं यासाठी सगळं शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून महिला वर्ग, पत्रकार, गावातील प्रतिष्ठित लोक, काही राजकीय लोक, जनसामान्य व्यक्ती या लोकांनी संघर्ष करून हिंगणघाट शहराला मेडिकल कॉलेज द्यावं यासाठी मनातून या आंदोलनं केली. त्या आंदोलनाच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहराला मंजूर झालं. मंजूर झाल्यानंतर त्या काळामध्ये स्थानिक आमदार समीर कुणावर यांनी स्वतःही म्हटलं होतं की मी हिंगणघाटला मेडिकल कॉलेज आणणार. पण अचानकपणे आमदारांनी असा का निर्णय घेतला त्या हिंगणघाट शहरांच्या सर्वसर्वसामान्य लोकांच्या कुटुंबातल्या मुलांसाठी एक धोका दिल्यासारखं त्यांनी केलं, अतिशय वाईट त्यांनी कार्य केलं, त्याबद्दल मी त्याचा निषेध करतो. आणि विशेषतः जांभळं होत आहे याचा आमचा विरोध नाही, पण त्या काळामध्ये समुद्रपूर आणि जांब आणि हिंगणघाट हे सगळेजण एकत्र येऊन हिंगणघाटात व्हाव म्हणून असं पहिले सुरुवातीला सगळं काही होत असताना त्या लोकांना चुकीचं मार्गदर्शन करून त्या ठिकाणी हिंगणघाटच्या विरोधात जाऊन जेव्हा मेडिकल कॉलेज तिथं देण्याचा प्रयत्न केला त्याचा मागचा हेतू त्या आमदाराचा का होता? माझं आमदाराच्या चुकीच्या निर्णयाला विरोध आहे आणि त्याचा विरोध आम्ही सगळेजण हिंगणघाट शहरातील जनता त्याचा विरोध करू आणि वाढावाढा त्या संदर्भामध्ये लोकांपर्यंत आम्ही जागृती करून आमदाराचा विरोध दर्शवू एवढंच बोलतो आहे. जे हिंगणघाट वर्धा जिल्ह्यात लागू झालेलं कॉलेज हिंगणघाट शहराला देण्यात आलेलं होतं, तर ते प्रस्थापित पण झालेलं होतं आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जाहीर झालेलं होतं. मग वाद हा आला कुठे? अधिवेशनाच्या काळात समीर भाऊ, आमदार समीर भाऊ कुणावार यांनी जे विधानभवनाच्या पायरीवर म्हटलेलं होतं की मी 100% हिंगणघाटला कॉलेज नाही दिलं तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा नक्कीच देईन, आणि ते हिंगणघाटला जाहीर झालेलं आहे. आणि सरकारी दवाखान्याच्या मागे 40 एकर जागा असतानासुद्धा आणि मंजूर झालेल्या जागेची मोजणीसुद्धा झाली असताना हे कॉलेज जांब या छोट्याशा गावामध्ये नेण्याचं कारण काय आहे? हा संघर्ष समिती त्या आमदाराला प्रश्न विचारत आहे. काल पण आम्ही गेलेलो होतो, तर तज्ज्ञ समिती आम्हाला म्हटलं की तज्ज्ञ समिती निर्णय घेणार. मी माझा प्रयत्न 100% केलेला आहे, माझं काही चुकलेलं नाही आहे. तुमचं संघर्ष समितीचं अभिनंदन. गोड गोड आम्हाला चॉकलेटं दिले, पाणी दिलं. आणि मग वाद हा 2 जागेचा आहे. फायनल हा प्रश्न हा आहे की हिंगणघाटला मंजूर झालेलं कॉलेज जांबला नेण्यात आलं तर संघर्ष समिती नेहमी प्रश्न विचारणार, सतत प्रश्न विचारणार. आणि कॉलेज गायब पण झालेला आहे, जी आर पण निघालेला नाही आहे. आणि ह्या 15 दिवसात म्हणत होते की आता आचारसंहिता लागणार आहे, 15 दिवसात आता निर्णय, नाही तर तुम्ही लवकर निर्णय येईल तेव्हा ते बरोबर कॉलेज येणार. माझ्या हातात काही नाही आहे, पण जांबला कसा जी आर निघालेला आहे हा प्रश्न संघर्ष समिती विचारत आहे. जांबला तुम्ही काल रात्री पोस्ट शहर झालेले आहे, 9 वाजतापासून सारखा जश्न मनवलेला आहे तिथे. जांब ह्या गावामध्ये समुद्रपूर तालुक्यामध्ये जांब हे गाव येते, तिथे जश्न मनवलेल्या पोस्ट संघर्ष समिती कॉलेज मेडिकल कॉलेज ग्रुपवर आलेलं आहे. सर्व जश्न अभिनंदन संघर्ष समितीला आम्हाला अभिनंदन देत आहे. पण आज आमचा शोकांतिकाचा दिवस आहे. सर्व संघर्ष समिती आज शोकांतिकाचा दिवस मनवत आहे त्या आमदारासोबत. आणि आंबेडकर चौक मधूनच आम्ही हा संघर्ष केलेला होता, 209 दिवस सारखा संघर्ष केलेला आहे आमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. की 0 बजेटमध्ये येणारं कॉलेज जे मेडिकल आहे, सगळ्यांना रोजगार मिळणार ह्या हिंगणघाट शहराला. 40 वर्षापासून जो हिंगणघाटचा विकास झालेला नाही आहे, आमच्यासाठी हा सुवर्णसंधीचा दिवस होता. ते जाहीर झालेलं कॉलेज ज्या दिवशी जाहीर झालेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, त्या दिवशी आम्ही खूप जश्न मनवलेले आहे. पूर्ण हिंगणघाट जनतेने जश्न मनवलेलं आहे का? आमच्या मुलांच्या भविष्यासाठी हा संघर्ष सुवर्णसंधीचा दिवस होता. आणि आज आमच्यासाठी कालपासूनचा दिवस हा पूर्ण शोकांतीचा आहे. कोणीतरी आमच्या घरातलं मेलेलं असं आम्हाला इतकं अंतकरणातून दुःख झालेलं आहे. NBC News के लिए हिंगणघाट से रवी येनुरकर की रिपोर्ट.